नमस्कार मित्रांनो, स्टुडंट पोर्टलवर पायाभूत चाचणी मार्क कसे भरावेत याचा प्रात्यक्षिक व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा जो ब्राउजर आहे, गुगल क्रोम किंवा मोझिला, ते सर्वप्रथम आपण ओपन करायचं आणि त्याच्या ॲड्रेस बारवरती, सर्च बारवरती www.student.maharashtra.gov.in हा ॲड्रेस टाईप करून एंटर करायचं, सर्च करायचं. सर्च केल्यानंतर पुन्हा स्टुडंट डाटाबेस याच्यावरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे पोर्टल लॉग इनसाठी ओपन झालेलं दिसेल. त्यात आपण UDIS नंबर, आपल्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा. त्यानंतर स्टुडंट पोर्टलचा जो पासवर्ड असेल तो आपण टाईप करायचा आणि नंतर कॅपचा कोड, जे काळ्या अक्षरामध्ये जे अंक आहेत ते टाईप करायचे आणि लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन झालेल. त्यानंतर एक्सेल जे आहे त्या एक्सेलवरती आपण जाऊन, एक्सेल टॅबवर जाऊन डाउनलोड क्वेश्चन वाईज हे याच्यावरती जाऊन आपण भाषा, गणित याचे आपण टाईप करून घ्यायचं. सर्वप्रथम आपण ॲकॅडमिक इयर आपण सिलेक्ट करायचं आहे 18-19. त्यानंतर एक्झाम आहे बेसलाईन. नंतर स्टँडर्ड इयत्ता सिलेक्ट करायची. त्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करायची आणि त्यानंतर कुठल्या विषयाचा, मग सर्वप्रथम आपण मराठी घेऊया, आपण मराठी विषय आणि डाउनलोडवर जायचं. डाउनलोड झाल्यानंतर हा पेज होईल. सेव्ह फाईलवरती आपण क्लिक करून सेव्ह फाईलवरती क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं. ओके म्हटल्यावरती आपल्याला ती फाईल डाउनलोड झालेली दिसेल. आता ऑलरेडी मी डाउनलोड केल्यामुळे मी ते फक्त तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो आहे. त्यानंतर पुन्हा आपण असेच इयत्ता तिसरी चौथी यांचे भाषा, गणित, इंग्रजी असे सगळ्या फाईली आपण डाउनलोड केल्यानंतर आपण आपल्या डाउनलोड या ऑप्शनवर जाऊन त्या ज्या फाईली त्या आपण ओपन करायच्या आहेत. आता मी इयत्ता दुसरीची ही जी फाईल डाउनलोड केलेली आहे बेसलाईनची, ती मी ती ओपन करतो. एक्सेल फाईल क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच डायलॉग बॉक्स येतो, त्याच्यावरती ओके म्हणायचं. ओके म्हटल्यावरती ही अशा पद्धतीने आपल्याला ती फाईल विद्यार्थ्यांची नावं आणि क्वेश्चन वाईज जे मार्क आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. आता हा विद्यार्थी त्याचे प्रश्नवाईज जे काही मार्क आहेत, गुण आहेत, ते मी भरतो आहे. अशा पद्धतीने मार्क भरून झाल्यानंतर जर आपल्या शाळेतला एखादी विद्यार्थी प्रेझेंट ॲबसेंट असेल तर आपण त्या प्रेझेंटवरती जर गेलं तर तिथं ॲबसेंट आणि प्रेझेंट अशापैकी तो ऑप्शन निवडू शकतो जर गैरहजर असेल तर. अशा पद्धतीने आपण त्यांचे मार्क भरून झाल्यानंतर आपल्याला ही फाईल आता CSP, Delimited आपल्याला ती कन्वर्ट करायची आहे. मग आपण ह्या कॉर्नरला जाऊन कोपऱ्यावरती त्याच्यावरती आपण फाईलवरती आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला हे ऑप्शन ओपन झालेले दिसेल. त्याच्यावरती सेव्ह ॲज सेव्हॲजवरती आपण क्लिक करायचं. सेव्हॲजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फाईल नेम तो विचारेल. मग आता फाईल नेम आपल्याला आपली जी काही इयत्तेची आपण जी डाउनलोड केलेली आहे त्या फाईलचं नाव आपण शोधायचं आणि तिथं बरोबर ते सिलेक्ट करायचं. आता ही इयत्ता दुसरी बेसलाईनचं. नंतर सेव्ह टाईप म्हणजे कोणत्या टाईपमध्ये, मग CSV, Delimited बघा असे अनेक टाईप दिसतील. त्याच्यापैकी CSV कॉमा कंसामध्ये कॉमा डिलिमिटेड
हा टाईप आपण निवडायचा आणि सेव म्हणायचं आणि पुन्हा येस म्हणायचं. हा डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यानंतर येस म्हणायचं. येस म्हटल्यानंतर ही आता CSV मध्ये कन्वर्ट झाली. आता ही फाईल क्लोज करायची. क्लोज करताना याला नो म्हणायचं आणि अशा पद्धतीने आपण ह्या सर्व इयत्तांचे सगळ्या विषयांचे अशा पद्धतीने CSV कॉमा डिलिमिटेडमध्ये आपण कन्वर्ट केल्यानंतर आता हे आपल्याला अपलोड करायचे. पुन्हा एक्सेलवर टॅबवर जायचं. एक्सेलमध्ये नंतर अपलोड क्वेश्चन वाईज. आता हे आपल्याला या ज्या CSV फाईल आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर चूज फाईल, फाईल चूज करायची. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर नंतर आपण जिथं आपल्याला डाउनलोड केलेल्या CSV मध्ये कन्वर्ट केलेल्या त्या फोल्डरवर जायचं आणि जे CSV फाईल दिसते आपल्याला ए स्मॉल ए मध्ये ती फाईल आपण चूज करायची आणि ओपन म्हणायचं. सिलेक्ट केली, ओपन म्हणायचं. अशा पद्धतीने ती येईल आणि नंतर अपलोड स्टेप 1. आता स्टेप 1 झालेली आहे अपलोड. ओके म्हणायचं. आता स्टेप 2, स्टेप 2 वर क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपली इयत्ता दुसरीची फाईल अपलोड झाली आहे भाषा विषयाची. अशा पद्धतीने गणित या विषयाचे आपण अपलोड करू. स्टेप 1 झाल्यानंतर स्टेप 2, ओके. अशा पद्धतीने आपण सर्व विषयांच्या ज्या CSV फाईल आहेत त्या अपलोड करून घेऊ. धन्यवाद.